नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रच्या या विशेष लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचं सत्र सुरू आहे. आता कीटकनाशकांची विषबाधा झाली, 40 शेतकरी आणि शेतमजुरांचा मृत्यू झाला. शेतकरी आणि शेती ही महाराष्ट्रातली संकटात आहे. अशा वेळेस एक प्रश्न उपस्थित होतो की महाराष्ट्रातले चारही कृषी विद्यापीठं नेमकं काय करतात, या विद्यापीठांचं काम काय, की ही विद्यापीठं पांढरा हत्ती झाले, या सगळ्या विषयांवर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत ज्येष्ठ कृषी अर्थशास्त्रज्ञ शेतकरी नेते विजय जावंदे सर आहे. सर, पहिला प्रश्न, राज्यात 4 कृषी विद्यापीठं आहे आणि या विद्यापीठांचं नेमकं काम काय आहे? नाही, ही जी कृषी विद्यापीठं महाराष्ट्रात तयार झाली आणि 4 कृषी विद्यापीठं 4 वेगवेगळ्या भागात झाली, तर त्या कृषी विद्यापीठाकडनं किमान अपेक्षा अशी होती की त्या भागातली मुख्य पिकं जी आहेत त्या पिकांवर संशोधन करून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन देणारी आणि वातावरणाला जास्त तग धरणारी अशी संशोधनाची जबाबदारी हे कृषी विद्यापीठं पाडतील ही साधी अपेक्षा होती. पण आज तसं काहीच झालेलं दिसत नाही आहे. दुसरं, या कृषी विद्यापीठांना जी जमीन दिली गेली होती 10-10 हजार एकर जमीन यांच्याकडे आहे आणि त्या 10-10 हजार एकर जमिनीतनं हे आपल्या संशोधनाचं चांगलं बियाणं शेतकऱ्यांना उपलब्ध करून देतील आणि त्या बियाण्याच्या विक्रीतनं जो पैसा जमा होईल त्या पैशाच्या भरोशावर ही कृषी विद्यापीठं चालतील अशा पद्धतीचाही विचार होता. पण हे सगळं मागे पडलेलं आहे. त्या कृषी विद्यापीठांची शेती सगळी तोट्याची आहे, शेती पडीत आहे. कृषी विद्यापीठाच्या लेजरवर असं लिहिलेलं असतं, म्हणतात की मुख्य पिकापेक्षा तणाची वाढ जास्त झाल्यामुळे मुख्य पीक हाती आलं नाही. आता अशा प्रकारचं जर कारभार होणार असेल तर त्या कृषी विद्यापीठांना पांढरा हत्तीच म्हणायला पाहिजे. सरकारकडनं जी काही ग्रँट मिळते ती पगारातच खर्च होते आहे आणि असं म्हणतात की संशोधनाकरता पैसाच राहत नाही, कारण 5वं वेतन आयोग, 6वं वेतन आयोग, 7वं वेतन आयोग झालं, 5 हजार रुपये पगार असणाऱ्या आता प्रोफेसरांना 1.5 लाखाचा पगार मिळतो आहे, तर बजेटमधून आलेला पैसा तिकडे खर्च होतो आणि बजेटमध्ये ज्या प्रमाणात खर्च वाढतो आहे त्या प्रमाणात काही संशोधनाकरता पैसा सोडला जात नाही. त्याच्यामुळे ही पांढरी हत्ती आहे असं म्हणावं लागेल. आणि पांढरा हत्ती याच्याकरता एक साधं उदाहरण सांगतो की आमच्याकडचे गोंदिया भंडाऱ्यातले धान उत्पादक संशोधक शेतकरी, लहान शेतकरी अभिचारा खोब्रागडे यांनी एक धानाची जात, तांदळाची जात विकसित केली, त्याला HMT हे नाव दिलं, ती खूप पॉप्युलर झाली आणि त्याच्यावरच कृषी विद्यापीठाने आपलाच दावा केला होता. जेव्हा मी कृषी विद्यापीठाला लिहिलं होतं तेव्हाचे व्हाईस चान्सलर माझ्यावर नाराज झाले होते की आम्हाला पांढऱ्या हत्ती का म्हणतात. पण वास्तविकता तुम्ही जी म्हणता ती वास्तविकता आहे आणि मला असं वाटतं की याच्यावर गंभीरपणे विचार व्हायला पाहिजे. सर, एक प्रश्न, आता तुम्ही म्हटलं की खोब्रागडे यांनी HMT तांदळाची जात विकसित केली आणि विद्यापीठांना आपलं लेबल लावण्याचा प्रयत्न केला. गेल्या 20-25 वर्षात विद्यापीठानं केलेलं संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर आलं, HMT सारखी जात किंवा असं काही आठवतं का तुम्हाला, म्हणजे तुम्ही इतक्या शेती क्षेत्रात काम करता? मला असं वाटतं की सुरुवातीला थोडस होतं असं म्हणू आपण. म्हणजे मी 70-72 मध्ये शेती सुरू केली तेव्हा 1007, 147 वा 97 अशा जाती होत्या ज्या शेतकरी लावायचे. आणि मग त्याच्यामधनं विद्यापीठातनं 286 ज्योती, वायवन अशा जाती आल्यात. म्हणजे काही थोडं बहुत 009 म्हणून एक व्हरायटी आली, तर अशा या जाती होत्या. किंवा संकरित कापूस जेव्हा आला तेव्हा जेव्हा H4 आलं, H6 आलं, वरलक्ष्मी आली, धारवाड 32 आलं, तर हे वेगवेगळ्या विद्यापीठांचं संशोधन होतं गुजरात आणि कर्नाटकातलं. त्यावेळेला महाराष्ट्रात सुद्धा असे संशोधनं झालीत असं नाही की नाही झाली. पण जेव्हापासून प्रायव्हेट कंपन्यांना संशोधनाकरता एक स्पेशल ट्रीटमेंट दिली गेली त्याच्यानंतर असं झालं की आता विद्यापीठांनी संशोधन करण्याची गरज नाही आहे, खाजगी कंपन्या संशोधन करतील. आणि मी सगळ्या खाजगी कंपन्यांच्या हवाली शेतकरी केला गेला. आणि मला इथे नमूद करायचं आहे की असंही होऊ शकतं की विद्यापीठातनं संशोधन झालं, बॅक मनी म्हणून ते विकलं गेलं आणि अवैध मार्गाने ते खाजगी कंपन्यांकडे गेलं, असाही जर संशोधन केलं तर हे सुद्धा आपल्याला आढळेल यात अतिशयोक्ती वाटण्याचं कारण नाही. मला सांगा सर, एक बाब तुम्ही आत्ता आपल्या प्रेक्षकांच्या लक्षात आणून दिली की विद्यापीठांमध्ये जे संशोधन होतं ते त्यात असं लिहिलं असतं शेरा की मुख्य पिकापेक्षा गवत जास्त वाढलं त्यामुळे मुख्य पीक हातात आलं नाही. गंभीर प्रकरण असं PhD झालेले प्राध्यापक आणि त्यांच्या देखरेखीखाली जर असं संशोधन होत असेल तर आपला अडाणी शेतकरी जो एकही वर्ग शिकला तो छान शेती करतो यांच्यापेक्षा. बिलकुल बरोबर. अहो, आमचा जो शेतकरी आहे ना त्या शेतकऱ्याला उगाच दोष दिला जातो. तो शेतकरी एकरी उत्पादन कमी करतो,
तो शेतकरी आळशी असं सांगितलं जातं. मला तुम्ही सांगाव की कोण शेतकरी आहे की जो पेरतो तो या आशेने पेरतो की कमी पीक आलं पाहिजे. प्रत्येक शेतकरी जेव्हा पेरणी करतो तेव्हा तो म्हणतो की मला जास्तीत जास्त पीक माझ्या घरात कसं येईल हाच तो विचार करून पेरत असतो आणि त्याची तो निगा राखत असतो. आम्ही अजून एक काय करतो, आमचे विद्यापीठ संशोधनाच्या नावावर कंपॅरिझन करतात, ते कसं करतात, एकरी उत्पादन वाढवलं पाहिजे आणि एकरी उत्पादनाचे आकडे सांगितले जातात की चीनमध्ये एवढं आहे, जपानमध्ये एवढं आहे, अमेरिकेत एवढं आहे. पण ते एकरी उत्पादन सांगत असताना आमचे विद्यापीठ हे का सांगत नाही की त्या तेवढ्या एकरी उत्पादनाकरता ते किती इनपुट वापरतात, ज्याला एनर्जी इनपुट म्हणतात, की ते किती एनर्जी इनपुट वापरतात तेव्हा तेवढं उत्पादन मिळतं. आमच्याकडे कृषी विद्यापीठ अशा पद्धतीने शेतकऱ्यांचं मार्गदर्शन करताना मला कुठेच दिसत नाही. सर, कृषी विद्यापीठ आणि शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाचा विषय आला आत्ता, म्हणजे सरकारी आकडे आहे, काल किशोर तिवारीने म्हटलेलं आहे की विदर्भात 40 शेतकरी शेतमजुरांचा विषबाधेमुळे, म्हणजे फवारणी करताना विषबाधा झाली त्यामुळे मृत्यू झालेला आहे. कृषी विद्यापीठांचं काही काम नाही, जबाबदारी नाही की एक्सटेन्शनचं काम, जे शिक्षित करण्याचं काम आहे ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचायला पाहिजे. कुठेही कुठल्याही जिल्ह्यामध्ये, आता मी यवतमाळमध्ये जाऊन आलो, कुठल्याही गावात कृषी सहाय्यक कोण आहे, कृषी विकास अधिकारी कोण आहे हे माहीत नाही आणि कृषी विद्यापीठाचं तर नामच माहीत नाही इथल्या लोकांना, अशी परिस्थिती आहे. मी कधी जाणार सर, हे एसीच्या रूमच्या बाहेर कधी निघणार? मला तुम्ही जे म्हणता ना, हो एक्सटेन्शन डिपार्टमेंट मला वाटतं बंदच पडलेलं आहे का, एक्सचेंज पण फक्त पगार घेण्याकरताच कृषी अधिकारी आणि जिल्ह्याचं कृषी खातं आहे असं माझं मत आहे. आता मला तुम्ही सांगा, यवतमाळमध्ये 40 शेतकरी मेले, त्यांचं बलिदान झालं, ते मेल्यानंतर आम्ही धावपळ करतो आहोत. हां, पण जेव्हा आम्ही हे तंत्रज्ञान स्वीकारलं नवीन, ज्याच्यामध्ये संकरित बियाणं आलं, मग त्याच्यावर कीटकनाशकं आलेत, त्या कीटकनाशकांमध्ये वेगवेगळे कीटकनाशक आले, फवारण्याचे पंप वेगवेगळे आलेत, त्याच्याकरता जी खबरदारी घेणारी त्याच्याकरता जी गरज होती ती टेक्नॉलॉजी आपण ॲक्सेप्ट केल्यानंतर त्या टेक्नॉलॉजीला संरक्षण देण्याकरता जे काही करायला पाहिजे होतं ते कुठे करतो आपण? माणसं मेल्यानंतर आपण धावपळ करतो आहोत. पण किशोर तिवारी विद्यापीठांचं काम आहे सर, हे विद्यापीठाचं काम आहे पण सरकारचं काम आहे ना. किशोर तिवारी एवढ्या गोष्टी करतोय आता, पण किशोर तिवारीने कधी या 2-3 वर्षामध्ये सरकार आल्यानंतर पाहिलं का की गावामध्ये ॲट्रोपिन नावाचं औषध उपलब्ध आहे की नाही उपलब्ध आहे? अँटीडोट अवेलेबलच नाही, अवेलेबलच नाही. अहो माझ्या गावात प्रायमरी हेल्थ सेंटर आहे पण त्या गावात डॉक्टर नाही, आणि डॉक्टर असला तर तो म्हणतो माझ्याजवळ काही साधनं नाही. डोळ्यात साधं औषध गेलं तर डोळे साफ करण्याची टेक्निक सुद्धा त्या डॉक्टरांना नर्सला शिकवलेली नाही आहेत. तुम्ही प्रायमरी हेल्थ सेंटरवर जर औषधं उपलब्ध करून देत नाही तर मग मोठ्या मोठ्या गोष्टी कशा करता करता हो? ॲट्रोपिनसारखं औषध एक प्रायमरी हेल्थ किट तिथे असायला पाहिजे. अहो हा माणूस काही एका दिवसात मेला नाही आहे, त्याला विषबाधा होते, तो गावातल्या गावात काहीतरी तोटके करतो, इकडची तिकडची जडीबुटी खातो आणि 2 दिवस जास्त झालं की मग तिसऱ्या दिवशी त्याला जिल्ह्यावर तालुक्यावर हलवलं जातं. मला असं वाटतं आहे की एकमेकांना दोष देण्यात काही अर्थ नाही आहे. मला असं वाटतं आहे की आम्ही एक टेक्नॉलॉजी जी स्वीकारलेली आहे त्या टेक्नॉलॉजीमध्ये जे हजार्स आहेत त्या हजार्सला स्वीकारून त्याच्यावरची उत्तरं देणारी आम्ही पॅरलल यंत्रणा उभी करायला पाहिजे. ती कोणी उभी करत नाही. मला तुम्ही सांगा, चायनाचे पंप आलेत, चायनाच्या पंपामध्ये असं म्हणतात की काही याच्यामध्ये रेग्युलेशन आहे, रेग्युलेटर आहे आणि काही याच्यात रेग्युलेटर नाही आहे. आता रेग्युलेटर नाही आहे तर तो पंप सरकन फवारा करतो आणि तो नुसता फवारा करत नाही तर तो पाण्याचे पार्टिकल असण्याच्याऐवजी तो फ्युम तयार करतो आणि त्या फ्युमला इनहेल करणं फार सोपं आहे कारण ते नाकापर्यंत येतं. पार्टिकलमधला स्प्रे जो आहे तो नाकापर्यंत खाली पडतो. आता हे पंप वापरताना काय प्रिकॉशन घेतली पाहिजे हे कृषी विद्यापीठाच्या लोकांनी किंवा कृषी विभागाच्या लोकांनी जाऊन सांगायला पाहिजे शेतकऱ्यांना. गावात पेरणीच्या वेळेला कुठे मेळावे व्हायला पाहिजेत, ज्याला एक्सटेन्शन वर्क म्हणतात ते व्हायला पाहिजे, ते कुठेच दिसत नाही हो. माझ्यासारख्या माणसांनी कधी पाहिलं नाही की जिल्हा अधिकाऱ्यांनी येऊन माझ्यासारख्याशी संपर्क करून काही गोष्टी सांगितल्या आहेत. मलाच नाही तर सामान्य माणसाला काय कळणार? हे दोन्ही विभाग जे आहे, कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ यांचा शेतकऱ्यांशी थेट काही संपर्कच नाही, कारण की कृषी सहाय्यक जे संपर्क करतात त्यांचा संपर्क नाही. कृषी विद्यापीठाचं एक्सटेन्शन वर्क विस्तार काम शून्य आहे आजच्या, कारण की चायनाचे जे पंप आले सर, ते चायनाचे पंप अप्रूव्ह कोणी केले? कारण की विद्यापीठाचा इंजिनिअरिंग विभाग, त्यांच्याकडे हे सगळं संशोधन करण्याची जबाबदारी आहे. काय करतोय हा विभाग? नाही, एक चीफ प्लॅन प्रोटेक्शन ऑफिसर म्हणून आहे मंत्रालयात आणि त्याच्याशिवाय काही मार्केटिंग होऊ शकत नाही असं म्हणतात. मग तो काय करतोय तो विभाग? तो पण असं म्हणतात ना की तिथे मंत्रालयामध्ये गंगोत्रीस जर आमच्या देशामध्ये जर अशुद्ध होत गेली तर नितीन गडकरी साहेबांनी कितीही गंगा साफ करण्याचा प्रयत्न केला तर गंगा साफ होणार आहे का?
गंगोत्रीच जर अपवित्र आहे तर गंगा साफच होऊ शकत नाही ना, तसं होऊन राहिलं साहेब आता हे. बरं, मला एक सांगा सर, कृषी विद्यापीठाचा विषय आहे, पांढरा हत्ती झालेला आहे, पोसायचा किती दिवस हा पांढरा हत्ती? कारण की या महाराष्ट्रावर कर्ज आहे, शेतकरी मरतायत, आत्महत्या करतायत, कापूस कापूस शेती तोट्यात आहे, साध्या बोंडअळीचं, गुलाबी बोंडअळी बीटीवर आली, त्याचं नियंत्रण कसं करायला पाहिजे याचं संशोधन झालं नाही. झालं असेल तर ते एसीच्या रूममध्ये बंद आहे, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलंच नाही. आणि मला असं वाटतं हे पांढरे हत्ती झाले आहेत, पण हे बंद करायला मी म्हणणार नाही. याचं कारण मी आता उपाय सांगा सर, मी आता तुम्हाला सांगतो की मला अशी माहिती मिळाली आहे की ICAR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च ही एक मोठी संस्था आहे आमच्या देशामध्ये, की जे शेतीचं मूलभूत संशोधन करतं, ती संस्था बंद करण्याचा धाट चाललेला आहे म्हणतात. त्याच्याकरता एक टी रामास्वामी म्हणून एक सेक्रेटरी लेवलचे, रिटायर झालेले सेक्रेटरी सेंट्रल गव्हर्नमेंटचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली आहे. आणि त्या समितीला असं सांगितलेलं आहे की ICAR हे काहीच काम करत नाही, त्यातनं काही संशोधन निघत नाही आहे, नुसता खर्चच होतो आहे आणि रिटर्न काही नाही आहे, तर या संस्थेचं करायचं काय असा प्रश्न टाकलेला आहे. पण त्या संस्थेला चांगलं कार्यक्षम करावं असं नाही तर करायचं काय, यामध्ये एक हे सुद्धा आहे सुप्तपणे की ही संस्थाच काही बंद करून जाईल, ज्याच्यातनं काही मिळत नाही, नुसता खर्च होतो आता. पण मला भीती वाटते की ICAR सारखी संस्था किंवा कृषी विद्यापीठ देशातली जर बंद केली तर देशाकरता शेतीकरता लागणारं संशोधन कोण करणार हो, आमच्या क्लायमेट करता लागणारं, आणि ते संशोधन झालं नाही तर मग आम्ही काय मोन्सॅन्टो आणि सिंजेंटा या कंपन्यांच्या भरोश्यावरच आमची शेती चालवणार का? आणि ते शेतीचं तंत्रज्ञान जे विकसित करतात ते 10,000 एकर शेती करता, माणसाची गरज नाही, ह्युमनलेस ॲग्रिकल्चर करतात, संशोधन करतात. आमच्याकडे आजही 72-70 कोटी लोक ग्रामीण भागामध्ये आहे, 60% जरी घेतले तर, आणि मोदीजी नेहमी म्हणतात 125 करोड का देश, तर 60-70 कोटी लोक हे जाणार कुठे आहेत आमच्या जेथेतले. म्हणून मला असं वाटतं की यांना कार्यक्षम करायला पाहिजे, ती करण्याची जबाबदारी. कारण की आता हे बंद करण्यावरही सरकारचा विचार आला तर यांच्या सुधारणा होत नसेल, शेतकऱ्यांना त्यांचा फायदा पोहोचत नसेल, तर यांना एक मास लेवलला चेंजेस करण्याची गरज आहे असं वाटत नाही. कारण की हे शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचायला पाहिजे सर. विद्यापीठ हे त्या कंपाऊंडच्या बाहेर निघायला पाहिजे शास्त्रज्ञांनी, असं होतच नाहीये. आणि हे ते होत नाही, दुर्दैव आहे ना. आणि असे काही अधिकारी, असे काही संशोधक आहेत की ते देशाचा विचार करून संशोधन करायला तयार आहेत आणि करत होते. मी तुम्हाला नागपूरच्या CICRचे डॉक्टर क्रांतींचं उदाहरण देतो की या डॉक्टर क्रांतींनी देशाचं BT बियाणं तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. आणि मी ज्या स्ट्रेट लाईन BT मागणी करतो आहे की अमेरिकेमध्ये संकरित BT बियाणं नाही, तिथे सरळवाण आहे, मग आमच्या देशातल्या शेतकऱ्यांना सरळवाण का उपलब्ध करून देत नाही? पाकिस्तानने सुद्धा सरळवाण उपलब्ध करून दिलेलं आहे, जगात सगळीकडे सरळवाण आहे. आमच्या देशातल्या शेतकऱ्यांना सरळवाण जर BT मिळालं तर कमीत कमी त्यांचे 3,000 रुपये एकरी वाचतील ना, आणि ते दाटदूट पेरणी करून आमचे बापदादा जसे शेती करायचे तसे शेती करतील, त्याच्यावर फवारे कमी लागतील. ते करणारा जो सायंटिस्ट होता तो अमेरिकेत चालला गेला. मला तुम्ही सांगा, एकीकडे नरेंद्र मोदी साहेब आमचे प्रधानमंत्री म्हणतात मेक इन इंडिया, आणि ते सीडमध्ये मेक इन इंडिया करत होते, तो माणूस अमेरिकेत चालला गेला का नाही? मोदी सरकारने आणि फडणवीस सरकारने त्यांना म्हटलं की तुम्ही अमेरिकेत जाऊ नका, तुम्हाला अमेरिकेत जी काही सोयी सवलती मिळतात ते आम्ही तुम्हाला भारतात देतो, पण तुम्ही इथे सीडमध्ये मेक इन इंडिया करा. असं का करत नाही आम्ही? पण अशा शास्त्रज्ञांनासुद्धा जर आम्ही प्रोत्साहन देणार नसू तर मग दुसरे शास्त्रज्ञ कशाला काम करतील हो? आणि मला असं वाटतंय की याला सगळ्यात मोठी जबाबदारी आहे ती राजकीय इच्छाशक्ती आहे. आणि आमचं इथलं राजकारण हे कसं आहे, एका इंग्रजी पुस्तकात लिहिलेलं आहे की पॉवर करप्ट्स आणि ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली. किती जरी म्हटलं मोदी साहेबांनी की मैं खाऊंगा नाही और खाने नाही दुंगा, मला नाही वाटत की खाने नाही दुंगा हे आता बंद झालेलं आहे, ते अजूनही सुरू आहे. आणि जो खाता आहे वही प्रगती करता आहे असं आमच्या देशामध्ये आहे. सर, तुम्ही हे सगळं म्हणताय, कृषी मंत्री जे आहे महाराष्ट्राचे, त्यांचं थोडंफार नियंत्रण आहे विद्यापीठांवर, राज्यपालांचं आहे म्हणून त्यांचं आहे, यांच्या समन्वय आहे असं वाटतं. कारण की कृषी विभागाचं पण फारसं काही शेतकऱ्यांच्या विकासासाठी योगदान दिसत नाही, ग्राउंड लेवलला आपण गेलं दिसतं, तसंच विद्यापीठांचं झालेलं आहे. कुठेतरी या दोन विभागात समन्वय नाही, काय सांगाल? मला असं वाटतंय की संशोधनाकरता तर समन्वय नाही, आणि संशोधनाकरता जी व्हील पाहिजे ती सुद्धा नाही आहे. आम्ही संशोधनाकरता जे प्रोत्साहन द्यायला पाहिजे ते प्रोत्साहनही देत नाही आहेत. मला असं वाटतं की याचं पूर्ण ओव्हरऑल करण्याची गरज आहे, आणि त्या कार्यक्षमतेचं मोजमाप करण्याची सुद्धा गरज आहे. अकाउंटेबिलिटी ज्याला म्हणतात ती दाखवण्याची गरज आहे. ऑडिट व्हायला पाहिजे, ऑडिट व्हायला पाहिजे. प्रत्येक शास्त्रज्ञाला तू किती खर्च केलाय, त्याच्यातनं काय काय निघालं, निघालं जरी नसेल तर अपयश काय काय आलेलं आहे हे तू सांग.
कारण की ते अपयश सुद्धा जर व्यवस्थित रेकॉर्ड केलेलं असेल तर नवीन संशोधकाला त्या मार्गाने नाही दुसऱ्या मार्गाने जाऊन आम्हाला संशोधन करायचं आहे हे येईल. मला असं वाटतं की 100 अपयशानंतरच एक यश होतं त्याच्याबद्दल वाद नाही आहे, पण या सगळ्यांची कुठेही एकमेकाची सांगड नाही आहे. आणि दुसरं मला एक फार छान डॉक्टर स्वामीनाथनांनी असं सांगितलेलं होतं की आमच्या देशामधले जे IAS ऑफिसर आहेत हेच जास्त दादागिरी करतात. या IAS ऑफिसरांवर जर तुम्ही ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून या संशोधकांवर बसवलं तर त्या IAS ऑफिसरला काय कळत आहे हो. आमच्या देशामध्ये शेतीचा सेक्रेटरी हा एक शेतीमधला चांगला जाणकार हा करायला पाहिजे, मेडिकल कॉलेजचा एक चांगला जाणकार हा आमच्या हेल्थ सिस्टीमचा सेक्रेटरी असायला पाहिजे. हे IAS ऑफिसर इकडनं तिकडे तिकडनं तिकडे जातात. आणि डॉक्टर लोह्यांनी म्हटलं होतं की स्वतंत्र भारतामध्ये IAS हे कॅडरच बंद करून टाका. ही ब्युरोक्रेसी जी आहे ना ही ब्युरोक्रेसी करप्ट आहे आणि ती ब्युरोक्रेसी नेत्यांना करप्ट करते. मी अत्यंत गंभीरपणे हे बोलतो आहे, लहान तोंडी मोठा घास आहे, पण मला असं वाटतं आहे की जर मोदींना या देशात सुधारणा करायची असेल तर मोदींनी याच्यावर सुद्धा गंभीरपणे विचार करायला पाहिजे. एक आणखी प्रश्न, कृषी विद्यापीठ जेव्हा सुरू झाले म्हणजे संकल्पना मुळात आली तर यातनं शिकून जो तरुण वर्ग बाहेर पडणार आहे तो शेतीत जाऊन शेतीचा विकास करणं हे अपेक्षित होतं, परंतु आज जवळपास 95% ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये शिकणारे मुलं हे नोकऱ्यांमध्ये जातात, 1-2% फक्त शेतीमध्ये येतात, मग शेतीचा विकास कसा होणार? नाही, साधा प्रश्न, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, आज डॉक्टर होण्याकरता खासगी मेडिकल कॉलेजमध्ये 1 कोटी रुपये MBBSच्या प्रवेशाकरता लोक जायला तयार आहेत, 1 कोटी रुपये पोस्ट ग्रॅज्युएशन आपल्या मनाच्या पोस्ट ग्रॅज्युएशनकरता जायला तयार आहेत. का बाबा एवढे पैसे इन्व्हेस्ट करायला तयार आहेत? तर असं सांगितलं जातं की त्यांचे आई वडील डॉक्टर आहेत, त्यांनी 2 कोटी रुपये त्यांच्या नर्सिंग होमवर खर्च केलेले आहेत, मग त्यांचा मुलगा किंवा मुलगी डॉक्टर झाली की तो कमीत कमी ते जे एस्टॅब्लिशमेंट आहे ते चालू शकेल, तो जरी चांगली प्रॅक्टिस करू शकला नाही, त्याचं नाव जरी झालं नाही, तरी तो एक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करू शकेल आणि म्हणून ते 2 कोटी रुपये खर्च करतात. मला असं वाटतं की डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, वकिलाचा मुलगा वकील होतो, शेतकऱ्याचा पोरगा MSc झाल्यानंतर डेअरी टेक्नॉलॉजी केल्यानंतर तो गावात येऊन एक चांगली डेअरी कानी उभी करत हो. आम्ही डॉक्टर कुरियनचंच नाव सांगतो, पण असे डॉक्टर कुरियन जिल्ह्या जिल्ह्यात कानी तयार झाले आमच्या देशामध्ये, त्याचं कारण स्पष्ट असं आहे जे ते सांगायला लोक लाजतात. अहो डॉक्टर कोरियनना युरोपियन कम्युनिटीकडनं जी दूध पावडर मिळाली त्या दूध पावडर विकून जे पैसे आले त्या पैशाने त्यांना यंत्रसामग्री विकत घेता आली आणि शेतकऱ्यांना कमीत कमी देऊन त्यांना आपलं साम्राज्य उभं करता आलं. चांगलं केलं त्यांनी, पण मला असं वाटतंय की जोपर्यंत दूध पिकवण्याचा धंदा हा नफ्याचा नाही तोपर्यंत MSc डेअरी टेक्नॉलॉजी केलेला माणूस कशाला येऊन डेअरी उघडेल हो. तो एखाद्या कंपनीचं प्रॉडक्टच विकण्याकरता मॅनेजर म्हणून जाईल ना. आणि म्हणून शेती जोपर्यंत सौका साठ करणार बापका नाम चलाना असाच व्यवसाय आहे तोपर्यंत शेतीमध्ये टेक्नॉलॉजी शिकलेले पोरं येऊन शेती करतील हे चुकीचं आहे. मी तर त्याच्या पुढे जाऊन म्हणतो, आपल्या देशामध्ये आता लोक म्हणतात कॉर्पोरेट फार्मिंग येणार आहे, रिलायन्स टाटा बिर्ला अंबानी ही मोठमोठी शेती करणार आहे. अहो ते मूर्ख नाही आहेत, 10-15-20 लाख रुपये एकराची जमीन विकत घेऊन ते शेती करायला जातील, ते रिअल इस्टेट करता शेती विकत घेतील, पण शेती करण्याकरता 15-20 लाखाची जमीन कधीच विकत घेणार नाही, कारण त्यांना माहिती आहे की 15-20 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटला जो व्याजदर आहे कमीत कमी जो असेल तो सुद्धा निघणार नाही आहे. म्हणून शेती जोपर्यंत तोट्याचा व्यवसाय आहे तोपर्यंत टेक्नॉलॉजिस्ट गावात यायला तयार नाही. आणि मी तर पुढे सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जिवंत करण्याची वेळ आलेली आहे. महात्मा गांधींनी जरी असं म्हटलं होतं की गावाकडे चला, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे म्हटलं होतं शहरांकडे चला तेच खरं ठरलेलं आहे. आणि जे जे लोक गाव सोडून शहरांकडे गेलेत त्यांचा विकास झालेला दिसतो, त्यांची पुढची पिढी शिकून सवरून चांगली नोकरी करताना दिसते. आणि जो पोरगा बापाच्या शेतीवर राहिला, माझी माय आहे 50 एकर जमीन आहे, ती 50 एकर जमीन घेऊन तो आज गरिबीच्या खाईतच जातो आहे आणि उद्या त्याला आत्महत्येच्याशिवाय पर्याय राहणार नाही अशी अवस्था होते. शेतीच्या बऱ्याच समस्या म्हणजे उत्पादन खर्च वाढत चालला, शेती परवडत नाही, शेतकरी आत्महत्या करताय, यवतमाळ आणि विदर्भात ज्या घटना घडल्या अशा अनेक घटना, हे थांबवू शकतं आणि ही थांबवण्याची जबाबदारी कोणाची आहे नेमकी, कृषी विद्यापीठ की कृषी विभागाची? नाही, ही जबाबदारी कृषी विद्यापीठाची आहे आणि कृषी विभागाचीही आहे. आमच्याकडे कृषी विद्यापीठामध्ये एक इंजिनिअरिंगचं डिपार्टमेंट आहे, त्याच्यामध्ये देशाच्या एकंदर स्थितीअनुसार इक्विपमेंटचा रिसर्च करणं आणि शेतकऱ्यांना ते रिसर्च उपलब्ध करून देणं ही जबाबदारी आहे ना कृषी विद्यापीठाकडे, पण ती सुद्धा पार पाडली जात नाही. आता मी तुम्हाला सांगतो, बघा आमच्या कृषी विद्यापीठाने एक छोटी दाल मिल तयार केलेली आहे, चांगली गोष्ट आहे ना, छोटी दाल मिल तयार केली, मिनी दाल मिल की
आमच्या गावातल्या माय मावल्या बचत गट तयार करतात, त्याच्या माध्यमातून ते वापरू शकतात, तुरीची डाळीत रूपांतर करू शकतात. पण ही टेक्नॉलॉजी इकॉनॉमिकल फिजिबल होईल याच्याकरता सरकारची गरज आहे. सरकारने जसा पॉलिसी सपोर्ट त्याला द्यायला पाहिजे. माझ्या गावातल्या महिलांनी मिळून जर एक गट तयार केला आणि तूर विकत घेतली गावाची आणि त्याची डाळ तयार केली, पण उद्या नरेंद्र मोदी साहेब मोझांबिकमध्ये जातात आणि तूर इम्पोर्ट करण्याचा करार करून येतात आणि तिकडनं 2000 रुपये क्विंटलची जर तूर आली तर 5500-6000 रुपये क्विंटलची तूर विकत घेतलेल्या या आमच्या माई मावळ्यांच्या मंडळाचं काय होणार आहे? एका वर्षात त्यांचं सगळं कॅपिटल चाललं जाणार आहे ना. मग त्यांना तसं संरक्षण पाहिजे की या देशामध्ये हमी किमतीपेक्षा कोणताही शेतमाल आयात होणार नाही, एवढा त्याच्यावर आयात कर राहील, ही जर गॅरंटी असेल तर मग या टेक्नॉलॉजी कृषी विद्यापीठानं केलेल्या टेक्नॉलॉजीला फिजिबिलिटी मिळेल. मला असं वाटतं टेक्नॉलॉजी मी म्हणतो हो, पण ती टेक्नॉलॉजी इकॉनॉमिकल फिजिबल करण्याकरता त्याला जो पॉलिसी सपोर्ट लागतो तो आमच्या देशामध्ये नाही आहे. आणि म्हणून कृषी विद्यापीठ आणि सरकार या दोघांचा हातात असला पाहिजे. तो नाही आता आहे, नाही आहे आता. त्याचे दुष्परिणाम आपण भोगतोय, म्हणजे शेतकरी भोगत आहेत. यायला पाहिजे शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्र. नाही, यायलाच पाहिजे, तेव्हा शेतीचा विकास होईल हो. आता बघा, तुम्ही सांगता हे म्हणतात आम्ही तुम्हाला 50% नफा जोडून भाव देऊ. आता 50% नफा जोडून भाव तर जाऊ द्या, पण आता म्हणतात आम्ही तुमचं उत्पन्न दुप्पट करू. कसं उत्पन्न दुप्पट करणार आहे हो? कृषी विद्यापीठानं सुद्धा सरकारला प्रश्न विचारला पाहिजे ना, की जर 5500 रुपयाला मागच्या वर्षी कापूस विकला शेतकऱ्यांनी आणि यावर्षी जर 4200 रुपयाला विकावा लागणार असेल तर त्याचं उत्पन्न कसं काय वाढणार आहे? असा प्रश्न कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून सुद्धा जर सरकारला विचारला गेला की मग आम्ही टेक्नॉलॉजी डेव्हलप कशाकरता करायची, तर मला असं वाटतं की ते होईल. आज अमेरिकेत मी तुम्हाला उदाहरण देतो पुन्हा पुन्हा ते, की अमेरिकेत आज 76-80 सेंट 1 पाऊंड रुईचा भाव आहे, जो 1994 $1.10 होता. म्हणजे त्याच्या 30% भाव आज कमी झालेले आहेत. पण अमेरिकेचा शेतकरी आत्महत्या करत नाही, कारण त्याला $4.6 बिलियन जवळपास 27-28 हजार कोटीची कापूस पिकवण्याकरता सब्सिडी आहे. आमच्या देशात यावर कापसाचे भाव कमी झाले, मग 1000 रुपये प्रति क्विंटल सबसिडी आम्ही शेतकऱ्यांना देऊ असं म्हणून त्याची इकॉनॉमिक कंडिशन मेंटेन करू, हे धोरण का येत नाही? म्हणतात पैसे नाही आहे. मग 5व्या 6व्या 7व्या वेतन आयोगाकरता पैसे कुठून आले हो? मग मेट्रो रेलला सबसिडी देऊन चालवण्याकरता पैसे कुठनं येतात हो? मला असं वाटतंय की शेतीमध्ये आम्ही काय करतो आहे, ज्याला रेसिड्युअल म्हणतात ना, सगळं वाचलेलं शेतकऱ्यांपर्यंत गेलं आणि तो मिळाला नाही म्हणजे झालं. 1-2 रुपये किलोचं धान्य घे बेटा, अन्नसुरक्षा तू गुलाम म्हणूनच जग. आणि आम्ही मुंबई दिल्लीचा विकास करू, बुलेट ट्रेन आणू, मुंबई दिल्लीचे विमानतळ पहा, ती पाहिलं तर कोणी म्हणणार नाही की भारत हा मागास देश आहे. सर, एक RTI टाकण्यात आलं होतं नागपूरचं, जे ॲग्रिकल्चर कॉलेज आहे त्यांना, आणि त्यांनी गेल्या 7 वर्षात एकही पेटंट आपल्या नावावर केलं नाही. संशोधन केले काही 40 वगैरे, पेटंट आपल्या नावावर केलं नाही. आणि दुसरा एक प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता की तुम्ही संशोधनावर नेमका किती खर्च केला आणि कुठलं संशोधन झालं, त्याचं पण उत्तर त्यांनी दिलेलं नाही. म्हणजे किती पैसे खर्च झाले विद्यापीठावर याचे उत्तरसुद्धा RTIमधून मिळत नाही. देणार कशी आहे तू? मला केलंच काही नाही ना. आणि वरतून मग काय सांगतात की आमच्या पगारात पैसे गेले आणि रिसर्च करता पैसेच नाही राहिलेत. रिसर्चला पैसा खूप लागतो. मी तुम्हाला खाजगी संस्थांमधल्या रिसर्चची गोष्ट सांगतो. आमच्याकडच्या औषध कंपन्या काही अशा आहेत चांगल्या की जे रिसर्च करतात, पण मी परवाच हैदराबादच्या एका चांगल्या कंपनीच्या अधिकाऱ्यासोबत मुंबईला होतो, तो सायंटिस्ट आहे तो, आणि त्याला मी विचारलं, कारण म्हटलं जगामध्ये नवीन नवीन औषधं निघतात तर आपल्या देशातनं एक नवीन मॉलिक्यूल निघाल असं का होत नाही? तर त्यांनी मला सांगितलं खरी गोम अशी आहे म्हणे की संस्थेजवळ, म्हणजे खाजगी संस्थांजवळसुद्धा रिसर्च करता जेवढा पैसा पाहिजे तेवढा पैसा राहत नाही. ते एका स्टेजपर्यंत संशोधन करतात आणि त्याच्या पुढचं संशोधन करण्याकरता ते दुसऱ्या कुठल्या तरी मल्टीनॅशनल कंपनीला ते संशोधन विकून देतात. इतकं केलेलं काम सगळं त्याचे ते पैसे करून घेतात, पण मग ते त्या कंपनीच्या मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन नावाने जातं. जर खाजगी संस्थांमध्ये असं होत असेल तर आपल्या सरकारी संस्थांमध्ये व्हायला काय वेळ लागणार आहे हो? मला असं वाटतंय की इथे राजकीय इच्छाशक्ती असणारे राजकीय नेत्यांची गरज आहे. सर, एक तुम्ही म्हटलं की ऑडिट व्हायला पाहिजे नेमकं, चारही कृषी विद्यापीठांनी गेल्या 20 वर्षात नेमकं काय केलं, किती खर्च झाला, व्हाईट पेपर काढायला पाहिजे, श्वेतपत्र निश्चित काढायला पाहिजे. मी तुम्हाला तेच म्हटलं की काही वेळा जेव्हा सरळ वाहनाचीच फक्त आमच्या देशामध्ये होती तेव्हा सगळ्या कृषी विद्यापीठांनी काही ना काही नवीन वाहन काढले होते. मी तुम्हाला सांगतो ना की बघा, धारवाड 32, वरलक्ष्मी H4, H6, H8 आणि MCU 5, 6, 7, 8, 9, 10,
किंवा आमचं 200 468 286 009 हे सगळे व्हरायट्या वेगवेगळ्या कृषी विद्यापीठाने काढलेले आहेत ना. कोयंबतूरच्या कृषी विद्यापीठाचे MCU 5 पासून MCU 10 पर्यंत आहे. आणि नुसतं कापसामध्ये नाही तर हायब्रीड ज्वारीमध्ये हायब्रीड बाजरामध्ये संशोधन फार मोठ्या प्रमाणात होतं ना. पण जेव्हापासून खाजगी कंपन्यांना रिसर्चच्या नावावर ट्रूथफुल लेबलवर आम्ही विकायला परवानगी दिली तेव्हापासून खाजगी कंपन्यांच्याच बियाण्यांनी बाजारपेठ ओतपोत झाली आणि सरकारी संस्थांचे सगळे रिसर्च बंद झाले. पंजाब कृषी विद्यापीठासारख्या विद्यापीठामध्ये सुद्धा आता कपाशीच्या बियाण्यावरचं संशोधन बंद झालेलं आहे. हे खरं दुर्दैव आहे आमच्या देशाचं. व्हाईट पेपर तर या सगळ्याचा काढावा नाही यांनी. आणि मला असं वाटतंय की नरेंद्र मोदी साहेबांनी CBIच्या माध्यमातून या सगळ्यांची चौकशी करावी ना की गेल्या 20 25 वर्षांमध्ये काय काय झालेलं आहे वाईट. नुसतं काँग्रेसला शिव्या देण्यात काय अर्थ आहे हो. अहो मला सांगा 6 वर्ष वाजपेयीचं सरकार होतं दिल्लीला, त्या 6 वर्षात नवीन काही घडलं का? जर त्या 6 वर्षात नवीन काही घडलं नसेल तर फक्त काँग्रेसला 60 वर्षाची शिव्या देऊन काय होणार आहे? किंवा नरेंद्र मोदी साहेब स्वतः 15 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या 15 वर्षात गुजरातच्या कृषी विद्यापीठांनी काय केलं याचं जर संशोधन केलं, याच्यावर व्हाईट पेपर काढला, तर मग नरेंद्र मोदी साहेबांची प्रतिमा जी आज ती राहील का? म्हणून हे सगळे चोर मावस भाऊ आहे हो. तुम्हाला जे जेव्हा संधी मिळाली तेव्हा तुम्हाला जे करता आलं ते तुम्ही केलं, मला संधी मिळाली मला जे येलं ते करताय. आमच्या देशातला भ्रष्टाचार कसा आहे, चोरी करा पण पकडले जाऊ नका. सर एक शेवटचा प्रश्न, हे पांढरे हत्ती जे झालेले आहे कृषी विद्यापीठ चारही, त्यांची प्रतिमा जी मलिन झाली ती उजळण्यासाठी आता काय करायला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांच्या बांधावर हे सगळं पोहोचणार आणि शेतकऱ्यांचं हित जोपासलं जाईल, शेतकऱ्यांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होईल? मला असं वाटतं की या कृषी विद्यापीठांना 1-10 वर्षाचा कार्यक्रम दिला पाहिजे आणि या 10 वर्षात तुम्ही जास्त नाही तर प्रत्येक पिकांमध्ये त्या त्या वातावरणात येणाऱ्या 10-10 जाती तरी संशोधन करून दाखवा असा कार्यक्रम दिला पाहिजे, असं टार्गेट दिलं पाहिजे. आणि त्याच्याकरता लागणारा पैसा सरकारने उपलब्ध करून दिला पाहिजे. मेट्रो रेलच्या बुलेट ट्रेनच्या सबसिडीकरता पैसे देण्याची जर आम्ही व्यवस्था करू शकतो तर याच्यामध्येही केला पाहिजे. पण इथे मूळ मुद्दा हा आहे की मोन्सांटो कंपनीकडनं जर आम्हाला चिरीबिरी मिळत असेल तर मग आम्ही हे का होऊ देऊ? मी तुम्हाला सरळ सांगतो, आज BT कॉटनमध्ये एवढं सगळं का होत आहे हो. BT कॉटन ही 5000 कोटीची बाजारपेठ आहे आणि या 5000 कोटीमध्ये 2000 कोटी रुपयाचा नेट प्रॉफिट सीड कंपन्यांचा आहे म्हणतात. कारण या सगळ्या सीड कंपन्या 300 ते 400 रुपये किलोनी गुजरात आणि आंध्रमधल्या शेतकऱ्यांकडनंच बियाणं उत्पादन करून घेतात आणि 2000 रुपये किलोनी मार्केटिंग करतात. इतका नफा असणारा दुसरा व्यवसाय मला दाखवा हो. मग त्यातले 500 700 कोटी रुपये चिरीमिरीकरता भरपासून खारपर्यंत वाटलेत तर सगळ्यांची तोंड बंद राहणार आहेत ना. अमेरिकेत संकरित कापूस नाही, चीनमध्ये नाही, पाकिस्तानमध्येही नाही, मग आमच्या देशातच फक्त संकरित कापूस का की शेतकऱ्याला दरवर्षी 3000 रुपयाचं प्रति एकरी बियाणं विकत घ्यावं लागतंय? मला असं वाटतंय याला राजकारण जबाबदार आहे आणि त्याच्यामुळेच आमच्या कृषी विद्यापीठांची कार्यक्षमता कमी होते. नक्कीच कृषी विद्यापीठांची कार्यक्षमता कमी होण्यासाठी या देशाचं या राज्याचं राजकारण जबाबदार आहे असं विजय जावंदे सर म्हणतात. आणि एकूणच या सगळ्या प्रकाराची चौकशी व्हायला पाहिजे, CBI चौकशी त्यांनी मागणी केली आणि गेल्या 20 25 वर्षांमध्ये कृषी विद्यापीठांनी नेमकं काय काय केलं याचं श्वेतपत्र काढायला पाहिजे, नेमकी वास्तविकता लोकांना कळेल. आणि जो प्रश्न उपस्थित होतोय वारंवार की महाराष्ट्रातले चारही कृषी विद्यापीठ जे आहे ते पांढरा हत्ती झालेत काय, या प्रश्नाचं उत्तर सुद्धा मिळेल.